नमस्कार मंडई पंचेचाळीस दिवसात फुलावर येऊन पासष्टव्या दिवशी पहिला तोडा ह्या धरती कंपनीच्या फर्स्ट वालापासून शेतकरी घेत आहे व्हिडिओमधून सांगायचं असं आहे की एवढ्या लवकर वाल कोणत्याच कंपनीचा सुरू होत नाही हा फक्त धरती कंपनीचा फर्स्ट वाल फक्त पासष्टव्या दिवशी पहिला तोडा चालू होतो जो की बाकी वालाचा नव्वद ते शंभरव्या दिवशी चालू होतो आणि पंचेचाळीसव्या दिवशी फुलावर आल्यामुळे आपल्याला बाकी कंपन्यांचे वाल लेट बाजारात जातो आपला वाल लवकर बाजारात गेल्यामुळे पहिला भाव आपल्याला हा जास्त मिळत असतो कारण बाकी कंपन्यांचे वाल सुरू होण्यामध्ये तेथे वेळ असते तर हा आहे धरती कंपनीचा फर्स्ट वाल पंचेचाळीसव्या दिवशी शेंगावर फुलावर येऊन पासष्टव्या दिवशी पहिला तोडा आणि महत्त्वाचं म्हणजे याला पानं कमी आणि फुले शेंगा जास्त कालच आपला तोडा झालेला आहे तरी पण बघा फुलाची सेटिंग बघा फुले बघा आणि तुम्हाला लाईवमध्ये सगळं येथे दाखवत आहे हा आहे धरती कंपनीचा फर्स्ट वाल वजनाने हा संपूर्ण येथे वाकलासुद्धा आहे बघा आता याला आता काहीतरी देऊन याला उभा करावा लागेल कारण हा संपूर्ण येथे वाकलेला आहे व्हिडिओमधून सांगायचं असं आहे ज्या शेतकऱ्यांपासून कमी शेती आहे त्यांनी नक्की लागवड करा खूप जबरदस्त असं याच्यापासून उत्पादन तुम्ही घेऊ शकता आणि फुलं बघा आणि आता तर ऊन आहे बघा आता खाली जमीन तापल्यामुळे काय होणार आहे की आता याची शेटिंग खूप जबरदस्त होणार आहे आपला जवळपास येथे पावसाळा सुरू सुद्धा सात तासाला वीस ते बावीस मन एकव्या पंचवीस सुद्धा आपण एका टायमाला हा तोडा केला आहे आपण जवळपास दहाव्या दिवशीच तोडा करतो आणि महत्वाचं सांगायचं म्हणजे बाकी वाल चौदाव्या पंधराव्या दिवशी तोडा लागते हा वाल दहाव्या ते अकराव्या दिवशीच तोडा लागते एवढ्या जबरदस्त शेंग्याची लवकर परिपक्व होते व्हिडिओमधून सांगायचं असं आहेत की अशा जर चांगल्या चांगल्या जाती शेतकऱ्यांना मी आल्या तर शेतकरी आत्महत्या का करणार ज्या शेतकऱ्यांपासून कमी शेती आहे त्यांनी अशा वाल पिकाची दोन दोन पॅकेट चार पॅकेट पाच पॅकेट दहा पॅकेट जर लागवड केले तर त्यांना आत्महत्या का करावी लागते तर ज्या शेतकऱ्यांपासून कमी शेती आहे त्यांनी तर नक्की लागवड करा आता इथे बघा इथे पाणी साचून होतं त्याच्यामुळे इथे पिवळा आला हा व्हेरायटीचा दोष नाही आहे मी सांगतो हा व्हेरायटीचा दोष नाही कारण बघू शकता बाकी कुठेच वाल पिवळा आले नाही इथे पाणी साचलं होतं हे बघायची जमीन थोडीशी ओलसर आहे अजून पण आता हा जशी जमीन तापली तशी हाच क्लिअर होऊन जाणार परंतु हा आताच आला याच्या अगोदर नव्हता तर हा धरती कंपनीच्या फर्स्ट वालाबद्दल खूप जबरदस्त असं वैशिष्ट्य आहे सांगतो म्हणलं तेवढं कमी आहे कारण ही जी व्हेरायटी आहे ही शेतकऱ्यांपर्यंत मला जास्तीत जास्त पोहोचवायची आहे कारण तुम्हाला जर विश्वास नसेल ना तुम्ही फक्त एकच पॅकेट लागवड करा ज्या शेतकऱ्यांना वाटत असेल की हा काही सांगते काही नाही तर तुम्ही एकच पॅकेट लागवड करा पुढच्या वर्षी तुम्ही दहा पॅकेट नक्की लागवड करणार एवढं मी तुम्हाला चॅलेंज देतो किंवा किंवा शेतकऱ्यांच्या भाषेमधली एवढी मी तुम्हाला हमी देतो तर हा धरती कंपनीचा फर्स्ट वाला आहे जबरदस्त उत्पादन आहे काहीच टेन्शन नाही आणि याच्यामध्ये मोठेपणा किंवा खोटेपणा काहीच नाही सगळं लाईव्ह दाखवत आहे सेटिंग दाखवत आहे शेंग दाखवत आहे काहीच नाही शेंग बघा गावराणी सारखी शेंग आहे आणि जबरदस्त लं लांबीला पण शेंग आहे तर हा धरती कंपनीचा फर्स्ट वाल आहे पद्धतशीर नाव लक्षात ठेवा धरती कंपनीचा फर्स्ट वाल बियाणे वगैरे लागले तर खाली नंबर दिलेला आहे संपूर्ण डिटेल मी त्याच्यावर टाकली आहे आता तुम्ही म्हणाल तुम्ही विकायला लागले का तर तसं वगैरे काही नाही पण शेतकऱ्यांना चांगली जात पोहोचवायची चा आहे बस बाकी तुमची इच्छा आता शेतकरी म्हणून मी तुम्हाला माहिती देत आहे आता बाकी तुमची इच्छा तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या ना घेऊ तर अशा प्रकारे या धरती कंपनीच्या फर्स्ट वालाबद्दल ही थोडीशी माहिती होती बियाणे लागले खाली नंबर दिलेला आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत तुमच्या गावात जे काही ग्रुप असतील त्या ग्रुपमध्ये हा व्हिडिओ टाका आणि शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचू द्या हा धरती कंपनीचा फर्स्ट वॉल आहे जबरदस्त सेटिंग जबरदस्त उत्पादन लवकर चालू होणारा व्हायरस टॉलरन्स व्हेरायटी खूप जबरदस्त याचे वैशिष्ट्य सांगतो म्हणलं तेवढं कमी आहे तुम्ही एक दोन पॅकेट लागवड करा नंतर तुम्ही दहा पंधरा करा जेव्हा तुम्हाला चांगला वाटेल तेव्हा परंतु तुम्ही बघा एकच तास नाही संपूर्ण तासामध्ये येथे जबरदस्त असं उत्पादने आपल्याला इथून मिळत आहे किंवा तुम्हाला लाईवमध्ये येथे दाखवत आहे व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांना याचा फायदा होणार आणि ते लागवड करणार तसेच जे शेतकरी थोडे अर्धा एकर पाव एकर मध्ये जर लागवड करत असतील भाजीपाला तर त्यांच्यापर्यंत सुद्धा पोचवा ते सुद्धा दोन चार पॅकेट इथून मागवून आपला घरसंसार हा चालू शकतील तर अशा प्रकारे हा फर्स्ट थोडीशी माहिती होती माहिती आवडली असेल ते व्हिडिओला लाईक लाईक करा व्हिडिओ शेअर करा कारण सकाळी सकाळीच हा व्हिडिओ मी तुम्हाला शूट करून दाखवता बघा सूर्यनारायण आताच आलेला आहे तर अशा प्रकार या धरती फाईटबद्दल थोडीशी माहिती होती चॅनलला नक्की सबस्क्राइब करा व्हिडिओ शेअर करा तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे धन्यवाद